आजच्या दिवसातील सायकनपती फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो सलामी फलंदाज आदर्श घरात पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो निश्चितपणे पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज महेंद्र भुईर तुम्हाला पाहायला भेटतील पहिला चेंडू महेंद्र भुईरनं निर्धाव पेगला आणि सामन्याची सुरुवात केली आदर्श घरत आणि आपण पाहतोय अंगद पाटील ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला भेटेल मैदानावरती अतिशय चांगली विस्फोटक जोडी अंगद पाटील एक विस्फोटक फलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटेल तर आदर्श घरत निश्चितपणे एक चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून यावर्षी सादर करताना आम्हाला पाहायला भेटला गोल्डन स्पॉट मध्ये चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला फ्रंटफुटला जाऊन ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवला आणि हा चेंडू देखील निर्धाव पाहायला भेटतोय महेंद्र भुईर याच्याकडे खूप अनुभव आणि कित्येक वर्षाचा अनुभव मात्र या ठिकाणी सादर करताना तुम्हाला पाहायला भेटेल तरी जितपर्यंत आपण पाहतोय गोलंदाज तयार चेंडू फ्रंटफुटला जाऊन मोठा फटका कन्वर्ट करायचा होता दिस टाइमिंग शो आदर्श घरत बॅक टू द पवलियन तर पहिला धक्का मैदानामध्ये आपण पाहतोय एक खराब सुरुवात पाहायला भेटेल आदर्श घरत एक अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये पाहायला भेटला होता म्हणजे तीच अपेक्षा घेऊन कोटकर इलेव्हन संघाचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले होते मात्र त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही पहिला चेंडू एकूण दोन चेंडू डाट आल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा झेल देऊन बसले आणि पहिला फलंदाज बाद होत आहेत कोटकर इलेव्हन संघाला पहिला धक्का तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय महेंद्र भुईर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर करताना खेचून मारा सिटी क्लाइंट लाईन आता हा चेंडू फ्रंटफुटला जाऊन मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये अंगद पाटील होते आहे चेंडू खूप पार गेला पंचाचा सिग्नल येतोय आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सिग्नल वाइड अतिरिक्त धावेड खातकुल झालं मैदानावरती कोटकर इलेव्हन संघ इनामपुरी संघाचं इनामपुरी संघ मैदानावरती आपण पाहतोय एक मोठा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ तुम्हाला पाहायला भेटेल चेंडू या ठिकाणी मात्र फ्रंटफुटला जाऊन ऑनसाइड ला खेळ करतो आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येईल आणि थोडीशी चूक दाखवली लगेच त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांना मात्र दोन धाबा कन्वर्ट केला अंगद पाटीलने दोन धाबे अकाउंटला ओपन केलं तर धाबाडकामध्ये धाबा तुम्हाला पाहायला भेटतील त्या या ठिकाणी एक बाद तीन धाबा पहिला बाबासाहेबचा खेळ तुम्ही पाहता या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक तीस गत घेण्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ सीमारेखेवरती तर दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेखेवरती आणि एकूण नऊ क्षेत्ररक्षक एक गोलंदाज आणि एसटी रक्षक पकडून नऊ क्षेत्ररक्षक तीस गत घेण्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील शॉर्ट लेग शॉर्ट मिड विकेट त्याच्यानंतर गली हा चेंडू मोठा फटका फ्रंटफुटला जाऊन कन्वर्ट केलाय चेंडू भिडकावून देतो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आजच्या दिवसातील पहिला दमदार षटकार ऋषीपणाने आपण पाहतो पहिला षटकार मैदानामध्ये पाहायला भेटतो या ठिकाणी धबडकबती धाबा या ठिकाणी येत आहेत त्या आता मात्र पहिल्या पापासारखं षटक सुरू असताना एक बाद नऊ धाबा अजून एक मोठा फटका चेंडूला भिडकावून दिला चेंडू या स्क्वेअर रिजन मध्ये बॅक टू बॅक मोठा फटका अंगद पाटीलच्या बॅट मधनं हा चौकार तर निश्चितपणे पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोटकर इलेव्हन संघाने धाबा बनवल्या धपडकबती एक बाद तेरा धाबा
बघा सुरुवात थोडीशी कमजोर झाली, मात्र त्याच्यानंतर ओमकार अंगद पाटीलला विस्फोटक फलंदाजी दाखवली. अंगद पाटील हा फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय विक्रम त्याच्या नावाबती आहेत, खूप काही विक्रम त्याच्या नावाबती आहेत आणि त्या नावात निश्चितपणे त्याच फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज अंगद पाटील मैदानाबद्दी निश्चितपणे आपण पाहतोय. मैदानाबद्दी खूप मोठा सामना तुम्हाला एन्जॉय करायला भेटला, कारण आज स्पर्धेतील तिसरा दिवस आहे. पहिला दिवस खरं जीजी स्पोर्ट बाकलन संघ आणि घोरसई संघ सारांश इलेव्हन संघ घोरसई निश्चितपणे आपण पाहतोय. या ठिकाणी दोन संघ सुपर एट मध्ये या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला पाहायला भेटतील. तर त्याच्यानंतर कालचा दिवस बाग तलुजा संघाने गाजवला आणि सुपर फोर मध्ये क्वालिफाय झालं. चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बॅक साइड ला खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता. फलंदाज होते स्ट्राइक नंबरती अरविंद पाटील, पहिला चेंडू निदाबितोय. कारण आतापर्यंत आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटली महेंद्र भोईर यांच्याकडनं. सुरुवातीचे चेंडू खूप चांगले पिघले, आता तिसऱ्या तीन चेंडूपती सुरुवातीच्या शेवटच्या तीन चेंडूपती अंगद पांडेने तब्बल 12 धाबा एकवटल्या आणि एकूण धाबा आपण पाहतोय 19. हा चेंडू मोठा फटका या ठिकाणी, मात्र चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये डीप लॉंग ऑफ प्रिझन मध्ये तोपर्यंत या ठिकाणी एक धाव दुसरी धाबेचा प्रयत्न दाखवला. अशा प्रकारे दोन धाबा पूर्ण करतात. दोन धाबेच्या मदतीने आपण पाहतोय धापडकाबती धाबा येतात त्या 1:15 धाबा 13.00 ची जरी सरासरी गाठली तरी 60 ते 65 धाबा या ठिकाणी कोटकर इलेव्हन संघ इनामपुरी संघ बनवू शकेल, मात्र त्या उद्देशाने मैदानावरती असेल. सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना तुम्ही एन्जॉय करता. पुन्हा एकदा ऑन साइडला शपल होल करण्याचा प्रयत्न दाखवलाय मिस टायमिंग स्लो क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग रिजन मध्ये जज करत होते आणि हा सोपा जेल या ठिकाणी ड्रॉप झाला. निश्चितपणे क्षेत्ररक्षक होते मिलिंद पाटील, आपण पाहतोय मिलिंद पाटीलनं अतिशय सोपा जेल सोडला. निश्चितपणे हा जीवनदान अरविंद पाटीलला लाभला आणि एकूण धाबा आपण पाहतोय धापडकाबती 16 धाबा. पहिला पापा सर्क मध्ये धाबा आले एकूण 13 आणि ह्या पापा सर्क मध्ये आपण पाहतोय अजय पाटील ज्यांना तीन चेंडू मध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या. बघा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल पापा सर्कल मध्ये एकूण 3 क्षेत्ररक्षक 30 गत गेरेच्या बाहेर तुम्हाला पाहायला भेटतील. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग गणपती आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक मिड विकेट सीमारेखेबती आणि तिसरा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कबर सीमारेखेबती. असे 3 क्षेत्ररक्षक आम्हाला सीमारेखेबती पाहायला भेटतील. तर 8 क्षेत्ररक्षक 30 गत गेरेच्या आतमध्ये हा चेंडू मोठा फटका कटबट करतो. पाटीच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा षटका तुम्हाला पाहायला भेटतोय. दुसरा षटका तुम्हाला पाहायला भेटतोय. कारण खूप मोठी जिम्मेदारी अंगद पाटीलच्या खांद्यावरती असेल, कारण पहिला फलंदाज आदर्श गरज बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी उचलली ती अंगद पाटील या फलंदाजानं आणि आतापर्यंत दुसरा षटका दाखवला. आजच्या दिवसातील दुसरा षटकार अंगद पाटीलच्या बॅट मधून चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून भिडकावलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण निश्चितपणे मी म्हणेन, कारण चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता, जेल पकडता आला असता अशा क्षणाला क्षेत्ररक्षकाने केलेली चूक त्याचं प्रायचित्त त्यांच्या संघाला बघावं लागतंय. चेंडू सीमा पार वन बाउन्स चौकार. दुर्चंद्र पारवे यांचा शुभ आगमन होत आहे, त्यांना विनंती आपण व्यासपीठापती या आणि स्थानपण बाम. तर निश्चितपणे खूप मोठी स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतात आमचे मान्यवर, खूप संघ मैत्रापती येतात, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. तर निश्चितपणे आता मात्र अंगद पाटील या ठिकाणी पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला भिडकावून दिला, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर बॅक टू बॅक चौकार. तर याच दरम्यान आमचे पूर्णचंद्र पारवे आमच्या रंजन पाडेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मधुकर पाटील यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभहस्ते त्यांचं स्वागत करावं. बघा क्रिकेटप्रती खूप प्रेम आहे, तर आमच्या निश्चितपणे आमचे बालू घरत या ठिकाणी उपस्थित त्यांचं या मनापासून स्वागत करूया. तर हा चौकार येतो, दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापडकाबती धाबा तुम्हाला पाहायला भेटतील त्या 1:30 धाबा. तर याच दरम्यान आमचे मित्र डायगरचे सुशील पाटील या ठिकाणी येतात. विनंती असते सुशील पाटील आपल्याला की आपण व्यासपीठापती आणि सारेपण बाब
निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटेल. टायगर चषक आयोजन खूप मोठं असतं ओंकार आणि ते आयोजक या ठिकाणी आमचे सुशील पाटील या ठिकाणी येतात. विनंती असेल सुशील आपल्याला की आपण व्यासपीठापती या स्थानपण बाम. तर दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो इनापुरी संघाने धाबा पडवल्या त्या एक बाद तीस धाबा. सुरुवात थोडीशी कमजोर तुम्हाला पाहायला भेटली इनापुरी संघाची, मात्र अंगद पाटीलनं दाखवलेलं क्रिकेट खूप चांगलं तुम्हाला पाहायला भेटला. तीन चौकार या फलंदाजांनी दाखवला तर एकूण आपण पाहतोय दोन षटकार. तसं 20 धाबेची एक चांगली इनिंग्स, कारण संघनायकाची भूमिका त्याच्या खांद्यावरती अशा परिस्थितीला मात्र चांगला क्रिकेट अंगद पाटीलच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज अरविंद पाटील स्ट्रायकरमध्ये ज्यांना 3 चेंडूमध्ये 3 धाबा बनवल्यात. महेंद्र भोईर फलंदाज या ठिकाणी गोलंदाज येतोय. हा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट, पहिला चेंडू फेकला मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये होत्या. आतापर्यंत गोलंदाजी चांगली केली या गोलंदाजाने, मात्र या क्षणाला कशा प्रकारे गोलंदाजी दाखवेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंगद पाटील विस्फोटक फलंदाजी दाखवताना तुम्हाला पाहायला भेटेल. ज्या फलंदाजाने 3 चौकार आणि 2 षटकार दाखवल्या, अप्रतिम खेळी दाखवली, 2 षटकामध्ये तब्बल 30 धाबा एकवटल्या गेल्या. बाबत सरकारचा फायदा उचलताना या फलंदाजाने 3 चौकार तर 2 षटकार दाखवले. गोलंदाज तयार पुन्हा एकदा या ठिकाणी महेंद्र भोईर. हा चेंडू मिस टायमिंग हो गया, मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही. या चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये गोलंदाज महेंद्र भोईरनं या ठिकाणी चेंडूला उचलला. तोपर्यंत मात्र अंगद पाटील कडे 2 धाबेचा अवधी होता. 2 धाबेने धापडकामध्ये 10 धाबा तुम्हाला पाहायला भेटतील. या ठिकाणी 33 धाबा स्कोर मोजॉन 33 धाबडकाबती. सकाळच्या सत्रामधला हा पहिला सामना तुम्ही एन्जॉय करता. प्रेक्षकांची खूप गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल. 2 दिवस झाले प्रेक्षक वर्ग खूप संख्येने या मैदानावरती आले. आजही तेवढ्या संख्येनं आम्हाला सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात. तर त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करतोय. छपलून खेळला चेंडू स्क्वेअर लेग सीमारे केला, बीट करून जातोय. सीमा रेषा पलीकडे चौकार. निश्चितपणे आपण पाहतोय प्रोफेशनल आमचे स्कोरर, निश्चितपणे ओंकार आमचे गुलशन पाटील यांचा आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. प्रत्येक चेंडूची आम्हाला माहिती देताना बॉल टू बॉल माहिती, प्रत्येक चेंडूची आता चौकार एकूण किती झाले हे देखील आम्हाला माहिती पडणार आहे. येणाऱ्या स्पर्धेमधले 106वा चौकार बघा अंगद पाटीलच्या बॅट मधन 106वा चौकार निघला. म्हणजे गुलशन पाटील तुमचं आम्ही कौतुक करतो. एक प्रोफेशनल स्कोरर कसा असावा हे निश्चितपणे गुलशन पाटील यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्या. तर निश्चितपणे प्रत्येक चेडूची त्यांनी आम्हाला आज माहिती दिली. चेंडू मोठा फटका या ठिकाणी मात्र पाहतो चेंडू लॉंग ऑन च्या डोक्यावर गॉन 6 रन. नितीन केणी आपण कुठे असाल तर लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधायचा मयूर पाटील यांच्याशी. धापडकापती धामा आपण पाहतो. बाऱ्याच्या वेगानं पुढे सरकताना तुम्हाला पॅड भेटतील. हा चेंडू पॅड भरती पंचांनी अपील उचलून धरलाय. फलंदाज अंगद पाटील बॅक टू द पवलियन. शकील पटेल यांचं आपण स्वागत करावं, कारण अतिशय चांगल्या संघनायकाची भूमिका त्यांच्या खांद्यावरती असते आणि अजूबच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून एक गुणवान खेळाडू हे त्याचं वैशिष्ट्य. शकील पटेल यांचं देखील व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. तर निश्चितपणे सामना बघाल तुम्ही, निश्चितपणे दोन्ही मोठे संघ असतील. ओबी संघाचे संघनायक एका बाजूला आहेत तर डायगरचे आमचे सुशील पाटील, दोन्ही संघाचं आपण स्वागत करूया. तर या ठिकाणी बोलूया मैदानाकडे जिथे सामना खूप मोठा आहे. फलंदाज अंगद पाटील बाद झाले आहेत. अंगद पाटीलनं 38 धाबीची शानदार इनिंग दाखवली असं वाटलं की आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक अंगद पाटील ठोकेल मैदानावरती. मात्र हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे. पंचांचा सिग्नल आउटसाइड ऑप्शन, हंपा सिग्नल वाईड. अतिरिक्त धाबा पाडताना तुम्हाला पाहायला भेटेल. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज महेंद्र भोईदेची. तर पहिल्या षटकामध्ये त्यांना या ठिकाणी आदर्श घरत याला बाद केलं. त्याच्यानंतर जो फलंदाज सेट झाला होता मैदानावरती ओंकार, तो फलंदाज अंगद पाटीलला या ठिकाणी बाद करणं निश्चितपणे अप्रतिम गोलंदाजी महेंद्र भोईर यांच्याकडनं.
चेंडू कट करायचा होता मात्र चेंडू कुठल्याच पटपती पडला निश्चितपणे या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न दाखवलाय. षटक समाप्त झालाय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना महेंद्र भोरीनं एकूण धावा खर्च केल्या 14 आणि तीन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर कोटकर इलेव्हन संघ इनामपुरी संघानं धावा बनवल्या 2-44 धावा. येणाऱ्या तीन दोन षटक कसे असतील, येणाऱ्या दोन षटकामध्ये इनामपुरी संघ किती धावा बनवेल याचं प्रत्यक्ष धावतर ऐकण्यासाठी मायक्रो पणबत्ती आमचे सिनियर समालोचक जहीर पडेल. धन्यवाद योगेश मोरवी, ओमकार शेटे और रोशन पाटिल. और आपके इस फील के दो और कमेंट्री करने का मौका दिया है, आपका शुक्रिया. और खासकर आयोजक का भी हम आभार व्यक्त करते हैं जिन्होंने चंद और कमेंट्री करने का यहाँ पर मौका दिया. तीन ओवर की समाप्ति हो चुकी है. तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है यहाँ पर केपीसी इनामपुरी टीम का 44 रन, यानी कि काफी अच्छा यहाँ पर स्कोर खड़ा कर चुकी है इनामपुरी की टीम, जिसमें खास योगदान देखा जाए तो अंगद पाटिल जिन्होंने 10 गेंदों का सामना किया, 38 रन जिसमें 3 छक्के और 4 चौके शामिल. अभी अभी ही केपीसी ट्रॉफी जिस तरीके से हुई थी इनामपुरी के मैदान के ऊपर, काफी अच्छा आयोजन देखने को मिला इनामपुरी की ओर से, खासकर हमारे गजानन पाटिल जगन्नाथ मात्रे, इनका काफी हथबार था उस आयोजन के लिए और काफी अच्छा शानदार आयोजन देखने को मिला. चौथा ओवर लेकर आ चुके गेंदबाज दर्शन टीम की ओर से आकाश पाटिल, सामना करेंगे गुड्डो और इस बार इस गेंद को मोड़ दिया स्कोर अंपायर के सर के ऊपर, गेंद हवा में और एक आसान सा कैच. आज यहाँ पर योगेश बात की जाए तो इस दहिसर की टीम ने काफी आसान से कैच ड्रॉप किया है मेरे ख्याल से. ये तीसरा शायद कैच था, तीसरा कैच यहाँ पर ड्रॉप हुआ है. तीनों कैच ऐसे थे कि लालू पॉप कैच थे. एक तो जीवनदान अंगद पाटिल को मिला जो कि दूसरे ओवर में ही वो जीवनदान था, एक आसान सा कैच जहां पर फील्डर हड़बड़ाहट में आए, बगैर सोचे समझे दौड़ लगाई आगे और गेंद उनके सर के ऊपर से निकल गई थी वन बाउंस 4 रनों के लिए. और उस चौके के बाद अंगद ने काफी अच्छी बल्लेबाजी की और अपने टीम के लिए बहुमूल्य 38 रनों का योगदान दिया. इनामपुरी की टीम की बात की जाए तो इस टीम की बॉलिंग लाइनअप है वो काफी बेहतरीन है. खुद अंगद पाटिल हो, गुड्डू हो, सचिन हो, अच्छी गेंदबाजी करते हैं. इस बार कुणाल उठा के खेला है, गेंद हवा में मिस टाइम कर बैठे लेकिन सेफ जगह पे गेंद यहां पर गिर चुकी है. बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन पूरे कर लिए और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर 2 से बढ़ता हुआ 47 रन. पारी का चौथा ओवर प्रगति पर है. अच्छा यहां पर स्कोर खड़ा कर लिया है. इनामपुरी टीम यही चाहेंगी कि कम से कम 65 रनों का टारगेट रखा जाए दहिसर टीम के सामने, क्योंकि दहिसर टीम में भी देखे जाए तो काफी अच्छे बल्लेबाज है. एक बल्लेबाज राहुल इस टीम में ऐसे खिलाड़ी है जिनके नाम 6 गेंदों के ऊपर 6 छक्के मारने का रिकॉर्ड है और अपील जरूर हुई थी लेकिन अंपायर दिखाते हुए कि गेंद लेग स्टंप की तरफ जा रही है. रवि पाटिल और सुनील पाटिल काफी अच्छी अंपायरिंग की भूमिका निभाते हुए 1 रन मिला लेग बाइज के रूप में. 1 रन के साथ इनामपुरी टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 48 रन 2 विकेटों के नुकसान पर. सलामी की जोड़ी इस वक्त पवेलियन के अंदर बैठ चुकी है. पहले आउट होने वाले बल्लेबाज थे आदर्श घरत जो कि बगैर खाता खोले आउट हुए, लेकिन आदर्श के आउट होने के बाद जिस तरीके से अंगद पाटिल ने काफी अच्छी बल्लेबाजी की, मोर्चे को संभाला और टीम को कहीं ना कहीं एक सम्मानजनक स्कोर की तरफ बढ़ाने का काम किया. लेकिन अब देखना है, गुड्डू ने बहुत ही बेहतरीन शॉट खेला, गेंद भी मारे का बार 6 रन. यहाँ पर देखा जाए योगेश तो जिस तरीके से गुड्डू का इससे पहले कैच छोड़ा, कैच छोड़ने के बाद यकीनन जिस तरीके से गलती को यहाँ पर माफी नहीं, आपके खिलाड़ी जब जब गलती करे
तो उसका खमेजा पूरे टीम को भुगतना पड़ता है, आए हुए तमाम दर्शकों को उसका खमेजा भुगतना पड़ता है। खिलाड़ी एक गलती करता है लेकिन उसका खमेजा पूरे आए हुए दर्शक पूरे टीम को भुगतना पड़ता है। जिस तरीके से कैच ड्रॉप किया था स्कोर लेग के खिलाड़ी ने और उसी स्कोर लेग के खिलाड़ी के सर के ऊपर से बेहतरीन छक्का खेला बल्लेबाज गुड्डू ने। अगली गेंद फिर से बैक टू बैक दूसरा शानदार छक्का। और टीम का स्कोर इस छक्के के साथ तेजी से बढ़ता हुआ 60 रन हो चुके हैं। अच्छा यहाँ पर स्कोर खड़ा कर लिया है। गेंद किसी भी वक्त जाए या फूटे तो नई गेंद का इस्तेमाल किया जाएगा, ये सभी टीमें ध्यान में रखे। मुकाबला शुरू करना है सचिन मात्रे। इसके बाद होने वाला मुकाबला ओवी बनाम घोट के बीच में होगा। दर्शकों की जानकारी के लिए 12 दिसंबर से 16 दिसंबर तक स्टार ओवी का शानदार आयोजन रखा गया है। 12 से 16 दिसंबर तक जहां पर 1,50,000 25,000 इनामात की राशि है, 10,000 एंट्री है। जिस किसी टीम को वहां पर प्रवेश करना है तो संपर्क करना है तौसीफ पटेल, निकेश मात्रे, सोहेल पटेल, सरफाज पटेल से। काफी अच्छा आयोजन है। लेकिन उसके बाद 16 के बाद 17 और 18 का जो आयोजन है जहीर खान और उबेद पटेल की तरफ से ओपन का आयोजन है। लेकिन यहां पर बैक टू बैक तीसरा लंबा छक्का। अंगद पाटिल के आउट होने के बाद ओमकार मौका बना था कि कम से कम रनों के अंदर रोके। संतोष घरत पापड़ी बारा इनकी तरफ से 500 रुपए आ चुके हैं अरविंद पाटिल के लिए। अरविंद उर्फ गुंडू के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है संतोष घरत पापड़ी बारा इनकी तरफ से। यहां पर मुकाबला खत्म होने के बाद अपना इनाम लेके जाए गुड्डू। तो शानदार बल्लेबाजी यहां पर करते हुए अरविंद पाटिल। अंगद के आउट होने के बाद ऐसा लग रहा था कि टीम दहसर यहां पर कमबैक करेंगी, लेकिन कमबैक के बजाय अरविंद ने लगातार तीन गेंदों के ऊपर तीन छक्के लगाकर अपनी टीम को पहुंचाए 66 रनों के ऊपर। तो 17 और 18 तारीख को ओपन का आयोजन काफी बड़ा आयोजन रखा गया है। 1,50,000 की धनराशि, 16 टीमें यहां पर होंगी उसी ग्राउंड के ऊपर स्टार ओवी के। 8 टीम पनवेल तहसील यानी के तालुका वाइज की टीमें हैं। 8 टीम यानी के तालुके की टीमें खेलेंगी और दूसरी 8 टीमें फुल ओपन यानी कहां से भी खिलाड़ी खेलने के लिए आ सकते हैं। तो 17 दिसंबर 18 दिसंबर को ओपन का पहला आयोजन इस साल का रखा गया है जहीर खान और उबेद पटेल की तरफ से। तो टीम का स्कोर 4 ओवर के समाप्ति के बाद हो चुका है 66 रन यानी कि 66 रन 3-2 विकेटों के नुकसान पर। इस वक्त बीच मैदान के अंदर दो भाइयों की जोड़ी दहसर टीम ने यहां पर जिस तरीके से गलतियां दोहराई थी हर्षल गिब्स ने स्टीवा का कैच छोड़ के। और अशरफ पटेल का भी अलाउंस हो चुका है 27-28। इस 27-28 को ग्रामीण मैचेस है ओवा के ग्राउंड के ऊपर। अच्छी गेंद राहुल की सीधे विकेट कीपर के दास्तान में। गुड लेंथ के ऊपर गेंद फेंकी थी लेकिन कुणाल आरे बल्ले से खेलना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में किसी भी तरीके का संपर्क नहीं, न तो रन मिला न तो विकेट मिला। एक डॉट गेंद के साथ स्कोर वही जगह के रूप हुआ 66 रन। इस बार अच्छी गेंद फिर से स्वीप करना चाहते थे लेकिन शरीर से टकराई। सुनील पाटिल का इशारा हो चुका है लेग बाइट के रूप में एक रन
रनों की जरूरत है यहाँ पर इनामपुरी टीम को, क्योंकि वो जानते हैं अंतिम ओवर है, जैसे भी रन मिले किफायती रन है उनके लिए। स्कोर तो ओमकार के कहने के मुताबिक अच्छा बन चुका है, क्योंकि जिस तरीके से बॉलिंग लाइनअप है, उस बॉलिंग लाइनअप को हुए देखते हुए 67 रन काफी बड़ा टारगेट यहाँ पर खड़ा कर चुके। और यहाँ पर फिर से उठा के खेला है गेंद हवा में और चौथा छक्का। यहाँ पर गुलशन पटेल काफी अच्छे स्कोरिंग करते हुए मुझे जानकारी देते हुए कि उस्मान पटेल ने 7 गेंदों के ऊपर 7 छक्के लगाए थे, लेकिन अब यहाँ पर लगा चुके 4 गेंदों के ऊपर 4 छक्के अरविंद पाटिल ने। देखना है सामना करेंगे राहुल की अगली गेंद का। स्कोर हो चुका है छक्के के साथ 73 रन राहुल तो गुड्डू। और यहाँ पर बैक टू बैक 5 छक्के। छोटा छक्का लगाने का मौका है गुड्डू के पास। तो यहाँ पर ऐसा शायद लग रहा है कि इनामपुरी की ओर से पहले बल्लेबाज शायद बनेंगे अगर छठा छक्का लगाते हैं तो। और अंगद पाटिल अगर छक्का लगा दे तो 5000 खिलाड़ी होने के बावजूद एक खिलाड़ी को इनाम। हौसला बढ़ाते हुए देखना है राहुल की अगली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज गुड्डू। और यहाँ पर स्लोर गेंद, लेकिन खुद से नाराज यहाँ पर हो चुके हैं गुड्डू। फिर भी 1000 रुपए का इनाम अंगद पाटिल ने उन्हें डिक्लेयर किया। 500 रुपए का इनाम पहले से आ चुका है संतोष गर्ग की तरफ से, यानी कुल मिला के 1500 रुपए का इनाम। अच्छा मुकाबला दर्शकों को देखने को मिल रहा है। इस बार फिर से गुड लाइन के ऊपर एक एक्स्ट्रा हल्का सा बाउंस मिला है यहाँ पर राहुल को। डॉट गेंद की समाप्ति, डॉट के साथ टीम का स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद हो चुका है 79 रन और 80 रनों का टारगेट रखा गया है दहिसर जैसे मजबूत टीम के सामने। तो देखना है दहिसर टीम ये टारगेट पूरा कर पाती नहीं। उससे पहले फिर से हम एक बार घोट टीम, जिन्होंने काफी वक्त बिताया है, हम इनसे विनती करते हैं कि आपको आना है टॉस के लिए। लेकिन ओमकार ओवा में जिस तरीके से डे के मुकाबले 12 तारीख से है, अगर 10 बजे जो टीम नहीं आती है पहला राउंड खेलने वाली, उसे पहली पेनल्टी 3 रन की दी जाएंगी और आधा घंटा लेट होती है तो डायरेक्ट पेनल्टी 1 ओवर की होगी। ये सभी टीमें ध्यान में रखना है, क्योंकि 6 ओवर के मुकाबले हम वहां जरूर खिलाएंगे, क्योंकि 6 रोजाना राउंड खिलाने हैं। और जो भी टीमें एंट्री करने से पहले ये जानकारी हासिल कर ले कि 10 बजे मुकाबले शुरू होंगे, 10 बजे के बाद मुकाबला नहीं शुरू होता है तो 3 रन, अगर आधा घंटा लेट होता है तो 1 रन की, 1 ओवर की पेनल्टी। तो चलते हैं फिर से मेरे साथी कमेंटेटर, एक अच्छे कमेंटेटर मराठी के ओमकार शेटे के पास। स्वागत करतो आहे वेधून घेणारी एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि सकाळच्या सत्रातला पहिला सामना तुम्ही पाहताय कोटक स्पोर्ट्स इनामपुरी वर्सेस फाइट तुम्ही पाहताय गावदी इलेव्हन दहिसर या दोन संघामध्ये हा पहिला सामना रंगताना तुम्ही पाहताय। मैदान गाजवलं या क्षणाला इनामपुरी संघाच्या बाजूने अरविंद पाटीलना त्याचबरोबर अंगद पाटीलना 10 चेंडूवरती 38 धावेची दमदार खेळी केली आणि पाहता पाहता एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं ते म्हणजे इनामपुरी संघाने तब्बल 10 5 षटकामध्ये कुठल्या 79 आणि 80 धावेचं एक मोठं लक्ष्य या ठिकाणी दहिसर संघासमोर सेट केलं जात आहे।
त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. घोट वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ओवे या दोन संघामध्ये सामना तुम्ही पाहू शकाल. शिवा गोंदी येत आहेत नाणेफेकीसाठी, त्याचबरोबर ओवेचे संघनायक येत आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नक्कीच केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीनं. मैदानावरती सलामीची जोडी मैदानावरती पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. मिलिंद पाटील त्याचबरोबर त्याला साथ देतील अजय. 80 धावेचं मोठं लक्ष मैदानावरती चेस करायचं आहे. येणाऱ्या 30 चेंडूवरती पाहिजे कशी फाईट मैदानावरती दिली जाईल या गावदेवी दैसा संघाकडनं. तसेच घोट संघाचे संघनायक शिवा गोंधळी यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. घोट संघ प्रत्येक संघानं टी शर्ट घालूनच संघनायकांना यायचे नाणेफेकीसाठी. जी टी शर्ट आम्ही देतोय 12 खेळाडूंना 12 टी शर्ट अडिग्नेबल दिल्या जातील. या स्पर्धेचा विचार केला 32 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. आणि 32 संघामधनं पाहिजे पहिल्या दोन दिवसाचा जर विचार केला तर पहिला दिवस गाजवला वाकन. त्यानंतर भावेश पवारच्या गोडसई संघानं, त्यानंतर काल उस्मान पटेलचा संघ सुपर फोरमध्ये पुढे सरकला. खूप चांगला क्रिकेट काल उस्मान पटेलकडनं पाहायला मिळाला. म्हणजे या ठिकाणी 80 धावा चेस करण्याचं स्वप्न विजयाचं मनी बाळगून सलामीची जोडी मैदानावरती येते. दहिसरच्या बाजूना सेकंड वरती मिलिंद पाटील, 9 सेकंडला अजय. तर गोलंदाजीसाठी सज्ज होताना तुम्ही पाहू शकाल टेनिस क्रिकेटचे खूप मोठे नाव अंगद पाटील, मॅन फ्रॉम इनामपुरी. या इनामपुरी छोट्याशा गावाला ज्यानं टेनिसच्या पटल्यावरती पुढे आणलं त्या अंगद पाटील एका वेगवान गोलंदाजाला गोलंदाजीच्या भोऱ्यावरती येताना तुम्ही पाहू शकाल. ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन येतो अंगद पाटील. पहिला चेंडू टॉप एज. अंगद पाटीलचा वेग खूप काही सांगून जातोय इनामपुरी संघाच्या बाजूनं. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसतोय गावदेवी दैसा संघाला. गोल्डन डक वरती मैदानातून बाहेर येतोय फलंदाज मिलिंद पाटील. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या अंगद पाटील साठी. काय गोलंदाजी केली आहे, 5 फलंदाजांना बाद केलं. आणि या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक आजच्या दिवसाचं फेकलं जात आहे अंगद पाटील कडनं. असं म्हटलं जात नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उष्ण मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आणि लीडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका आता मात्र तुम्ही पाहता अंगद पाटील या गोलंदाजाकडनं. काय चांगला खेळ झाला अंगद कडनं. फलंदाजी करताना 10 चेंडूवरती 38 धावा कुठं तुम्ही अंगदला पाहिला. त्यानंतर गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये इतिहास रचला गेला इनामपुरीच्या बाजूनं. मेडन ओव्हर प्लस 5 फलंदाज बाद झाले. आणि आता मात्र सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय इनामपुरी संघातील एक अजून एक अष्टपैलू खेळाडू, टेनिस क्रिकेटचा एक चांगला नावाजलेला खेळाडू गोलंदाजीसाठी. त्यांना तुम्ही पाहू शकाल अरविंद पाटील. 5 चेंडूवरती 5 षटक्यात दाखवले होते अरविंदनं. शेवटच्या क्षणाला स्वप्न हुकली होती. आता मात्र तोच अरविंद गोलंदाजीसाठी. हा चेंडू फुल टॉस आहे. स्ट्राइकेंड वरती राहुल. चेंडू इथे डीप मध्ये लॉंग ऑफला. पहिली धाव येते आहे पावर प्लेचा. दुसरं षटक सुरू झाल्यानंतर धावा चेस करायचे आहेत मैदानावरती 80. आणि अशा क्षणाला पहिलं षटक पावर प्लेचा निर्धाव फेकलं गेलाय. म्हणजे दहिसर संघाला आता मात्र खूप मोठा खडतर प्रवास या ठिकाणी करावा लागेल इनामपुरी संघासमोर. स्ट्राइकेंड वरती 7व्या क्रमांकाचा फलंदाज आकाश निषाद. गोलंदाज तयार अरविंद पाटील. हा चेंडू फुल टॉस होता आकाशसाठी. फायदा उचलू शकले नाहीयेत. पावर प्लेचं षटक आहे. पहिलं पिवनचं षटक अक्षरशः मैदान गाजवलं. फलंदाजानं पूर्णपणे डॉमिनेट केलं. आणि प्रेक्षकांच्या हृदयावरती प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं अंगद पाटीलनं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना तुम्ही पाहू शकाल अरविंद पाटीलला. टीम वर्क टीम स्पिरिट खूप चांगला आहे इनामपुरी संघाचा. हा चेंडू मोठा फटका बिगिट केला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा संघर्षमय षटकार राहुल पाटीलच्या बाडमध्ये. DJ Bobby.
आणि त्यामध्ये सहा धावेनं कुठे का होईना विजयाचं स्वप्न काहीस जाग करून दिलंय मैदानावरती राहुल पाटीलना. आणि या फलंदाजामध्ये सुद्धा ताकद द्या, या फलंदाजामध्ये सुद्धा जिद्द द्या हा सामना जिंकून देण्याची या गावदेवी दहिसर संघाला. मात्र पहिला षटक इनामपुरी बाजूने खूप काही सांगून गेला अंगदच. त्यानंतर अरविंद आता मात्र बॅकफुटला येतोय. हा चेंडू राहुल साठी अजून एक ऑफ ड्राईव्हच्या मदतीने चेंडू डीप मध्ये, व्हेरी गुड फिल्डिंग. स्वतःला स्ट्रेच केलं होतं हवेमध्ये. क्षेत्ररक्षक होते सचिन म्हात्रे, स्वतःचा दर्जा दाखवत असताना इनामपुरी संघाच्या बाजूनं तोपर्यंत ही सिंगल त्या ठिकाणी मिळेल गावदेवी दहिसर संघाला. एकेका धावेसाठी झगडावं लागेल 80 धावेचा पाठलाग करताना, कारण इनामपुरी संघाची ताकद आहे त्यांची अप्रतिम गोलंदाजी. त्यांच्या गोलंदाजीमध्ये भेदकता तुम्ही पाहू शकाल आणि त्यांच्या गोलंदाजीला खिंडार पाडायची असेल तर अटॅक करावं लागेल आकाशला. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. अवांतर धाव येते या ठिकाणी आणि अवांतर धावेनं स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये येताना तुम्ही पाहू शकाल. स्कोमोज ऑन 10, लॉस ऑफ 5 विकेट्स, 10 धावा बनवताना सलामीचे महत्वाचे 5 फलंदाज आतापर्यंत गमावलेत या ठिकाणी गावदेवी दहिसर संघानं. ओव्हर द विकेट. हा चेंडू आकाशासाठी, यावेळी मात्र फलंदाज फसलाय. मागचा चेंडू ऑबस्टिकला पिचिंग झाला, मात्र चेंडू आतमध्ये आला नव्हता. मात्र हा चेंडू पडल्यानंतर इनस्विंग होतोय आणि त्या ठिकाणी बीट होतात आकाश निषाद. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू पूर्णपणे मानसिक दबाव प्रेशर दडपण ज्याला म्हटलं जातं ते दडपण आणेल या गावदेवी दहिसर संघावरती. एकन धावा 80 चेस करायचे आहेत. हा चेंडू फुल टॉस, अप्रतिम फटका, लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ मधन सर्वात सेफ स्ट्रोक, क्रिकेटचा सर्वात देखणा फटका, चेंडू सीमा पार चौकार. दोन षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय. धावपलकावरती धावा आल्यात आफ्टर 2 ओव्हर्स. स्कोर मोजॉम 14. 80 धावेचा पाठलाग करताना खूप मागे पडलाय या ठिकाणी गावदेवी दहिसर संघ. आता समीकरण उरतंय, येणारे 18 चेंडू आणि गरज 66 धावेची. काल सुद्धा असाच एक सामना झाला होता, 109 धावेची गरज होती बदलापूर परिसरातील जोवेली संघाला बाग 11 तळोजा संघासमोर. त्यावेळी दोन षटकामध्ये 48 धावा जोवेली संघानं कुठल्या होत्या, खूप चांगली कामगिरी केली होती. 18 चेंडू त्यावेळी 66 धावेची गरज असताना प्रयत्न केले होते जोवेली संघानं. मात्र लास्ट मुवमेंटला ते एक षटक आलं आणि त्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला आला तो म्हणजे जोवेली संघ आणि सुपर फोर मध्ये क्वालिफाय झाला बाग 11 तळोजा संघ. मात्र या ठिकाणी संधी असेल राहुल पाटीलला हिरो बनण्याची, कारण संधी खूप कमी वेळा येते आणि त्या संधीचं जर सोनं केलं तर नक्कीच येणाऱ्या कामध्ये हा सामना दहिसर संघाला जिंकून दिला राहुल पाटीलना. तर येणारे 10 वर्ष हा प्रेक्षक वर्ग विसरू शकणार नाही आहे राहुल पाटील या टेनिस क्रिकेट विश्वातील मोठ्या नावाला. मात्र समोर षटक असेल अंगद पाटीलचं, पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक घेऊन इतिहास रचला इनामपुरीच्या बाजूनं. हा चेंडू राहुल साठी मोठा फटका कन्वर्ट करतोय. जो प्राण होता सामन्याचा तो प्राण सुद्धा मैदानातून बाहेर येतोय आणि आता मात्र दहिसर संघाकडनं लढणार कोण हा दहिसर संघाला प्रश्न पडतोय. आणि हा मोठा धक्का राहुल पाटीलच्या नावानं गावदेवी दहिसर या संघाला. खूप चांगली गोलंदाजी होती अंगद पाटील कडनं. अंगद विषयी नक्कीच एकच गोष्ट म्हणेल, सम पीपल रीड हिस्ट्री सम टीच इट बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक त्या षटकामध्ये जरी 13 धावा आल्या असल्या तरी मात्र हवा तेवढा चांगला फाईट तेवढा चांगला संघर्ष या ठिकाणी करू शकला नाही आहे गावदेवी दहिसर संघ.
नक्कीच गतवर्षीचा चॅम्पियन संघ इनामपुरी संघ मैदानावरती तुम्ही पाहता मागच्या वर्षी खूप मोठा इतिहास इनामपुरीने रचला होता. भादवड सारख्या भिवंडी विभागातील मोठ्या संघाला परास्त केलं होतं या इनामपुरी संघानं. आणि वन्स अगेन गतवर्षीचा चॅम्पियन संघ तीच स्वप्न तीच ताकद तो जल्लोष आणि तो जुनून घेऊन मैदानावरती उतरताना तुम्ही पाहता इनामपुरी संघाला 3 षटक कंप्लीट झालेत. आणि मैदानावरती तुम्ही पाहताय धावा आलेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 म्हणजे अजूनपर्यंत येणारे 12 चेंडू. आणि जिंकण्यासाठी तब्बल आतापर्यंत गरज आहे ती म्हणजे 64 धावेची. 12 चेंडू 64 धावा बनवणं आता मात्र खूप कठीण असेल. मी म्हणेल बनू शकणार नाही आहेत पण सलामीचे फलंदाज सर्व लवकर गमावलेत. या ठिकाणी दहशत संघानं कोणताही फलंदाज जास्त वेळेमध्ये ती थांबू शकला नाही आहे. 2 फलंदाजांची लाईफ लाईन अजूनपर्यंत बाकी आहे. या ठिकाणी दहशत संघाकडे पाहिजे ऑल आउट पासून रोखतोय का दहशत संघाला. हा चेंडू क्लास स्ट्रोक बॅकफूटला आले ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू जातो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला सी मार्श बाहेर हा चौकार आहे त्यांना तुम्ही पाहू शकाल दहशतच्या बाजूनं. चौथं षटक या ठिकाणी फेकतात इनामपुरी संघाच्या बाजूनं. आदर्श घरात एक अष्टपैलू खेळाडू आहे इनामपुरी संघातील. हा चेंडू अजून एक चांगला फटका कॉपी बुक स्टाईल बॅकफूटला आले बॅकफूट पॉइंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार. क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचा क्लास दाखवतोय शेवटच्या क्षणापर्यंत हा दहशत संघाचा फलंदाज. संघर्ष सुरू ठेवला मैदानावरती दहशत संघाकडनं फलंदाजी करतायत. त्या ठिकाणी तुम्ही पाहता मनोज पाटील जे डाव्या तचेत 9 क्रमांकावरती जो फलंदाज आलाय आपण बोलूया व्यासपीठावरती अनेक मान्यवर व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देतात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता ऑन साइड ला मिड ऑन ला. व्यासपीठावरती सन्माननीय राहुल भोईर गेसर जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत. शिस्त वचन आणि सेवा या 3 गोष्टीवरती जी संघटना कार्य करते त्या संघटनेचं नाव शिवसेना आणि त्या राहुल दादा भोईर यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातं राहुल भोईर यांना. स्वागत आहे दादा आपलं. आमच्या अतिशय जवळचे मित्र सुद्धा आहेत. त्याचबरोबर मंचावरती तुम्ही पाहू शकाल मदन गोंधळी मॅन फ्रॉम बामाली साई भक्त या नावाने ज्यांना ओळखलं जातं त्या व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. मधुकर पाटील या सामाजिक समाजसेवक लोकनेते यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करताना तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर अजून एक मान्यवर मंचावरती तुम्ही पाहू शकाल रोशन गायकर या व्यक्तिमत्वाचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच गेसर्च आहेत क्रिकेटवरती ज्यांचं खूप प्रेम आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सदाशिव तांडेल या व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर कृष्णा म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सदाशिव तांडेल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मध्ये दहशत संघाचे शेवटच्या टप्प्यातले फलंदाज अजून मध्ये चौगार दाखवत आहेत दहशतच्या बाजूनं. आज ज्यांना संधी मिळाली आहे त्या संधीचा सोनं करताना आदेश आणि फलंदाजी करताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. जरी सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले तरी अजून मध्ये आपल्यामध्ये गुणवत्ता बाकी आहे हे दाखवून दिलं जात आहे आदेश आणि मनोजकडनं. त्यात अजून एक सन्मान केला जाईल सन्माननीय सुभाष गायकर यांना सन्मानित करतील सदाशिव तांडेल यांच्या शुभ हस्ते. थँक्स ऑल ऑफ यू. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता बाडन बॅटमॅन चेंडूला बाहेर काढतोय लेझी क्रिकेट फलंदाज तुम्ही पाहू शकाल यशस्वी ठरतोय चेंडू सी मार्श बाहेर चौकार. गुड इव्हनिंग. आदर्श घरत महागडे ठरतायत तब्बल 4 चौकार या षटकामध्ये येत आहेत. 2 चौकार दाखवले मनोजनं 2 चौकार दाखवतो आदेश पाटील. हा चेंडू वन सेकंड बॅटची कडा घेऊन जातोय डीप मध्ये फाईन लेगला आउटफी फास्ट आहे. जोपर्यंत चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी येतील. मग 2 धावेनं फरक पडणार नाही आहे इनामपुरी संघाला कारण पहिल्या सत्रामध्ये इनामपुरी संघानं धावांचा डोंगर रचला. एक्झॅक्टली इनामपुरी संघ स्ट्रॉंग झोन मध्ये कुठे आला तर जे 4th षटक दहशत संघाच्या बाजूनं फेकलं गेलं आकाश पाटीलचं त्या षटकामध्ये तब्बल धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या 22. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली फलंदाजी करताना अरविंदना आणि 80 धावा या ठिकाणी सेट केल्या गेल्या अंगद आणि अरविंदच्या फलंदाजीच्या जोरावरती इनामपुरीच्या बाजूनं.
यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी गोट वर्सेस फाइट तुम्ही पाहू शकाल ओवे स्टार ओवे अशी फाइट तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे षटक घेऊन येतात गोलंदाजीसाठी लिप्टाम ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फटका शॉर्ट अँड बुल करतोय चेंडू जातोय डीप मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. सचिन म्हात्रे गोलंदाजीसाठी येत आहेत. गतवर्षी भादवड सारख्या बाळातरेच्या संघाला परास्त केलं होतं इनामपुरी संघानं आणि ओम नर्मदेश क्रिकेट संघाच्या या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं होतं. तर पुन्हा एकदा तोच दबदबा घेऊन इनामपुरी संघ आज मैदानावरती उतरलाय आणि दहिसर संघाला त्याने बॅकफूटला आणलंय. हा चेंडू जातो डॉट गुड लेन स्पॉट बनला चेंडू बाहेर झाला नक्कीच डाव्या त्याच्या गोलंदाजाकडे एक नॅचरल कट असतो निसर्गाने दिलेली त्याच्याकडे ती एक वेगळी शैली असते. त्याचा चेंडू पडल्यानंतर नक्कीच बाहेर जात असतो आणि ते चित्र मैदानी तुम्हाला पाहायला मिळत आहे सचिन म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये. सॉरी उजव्या त्याचे गोलंदाज आहेत एंड चेंज झाला तुम्ही थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली. हा चेंडू पडल्यानंतर जातो ऑफस्टिकच्या बाहेर अवंत धाव त्या ठिकाणी येईल. गोलंदाज सज्ज होतोय सचिन म्हात्रे या स्पर्धेचा 61वा वाईट चेंडू या ठिकाणी फेकलाय गोलंदाज सचिननं. हा चेंडू अजून एक चांगला फटका चेंडू जातो डीप मध्ये कव्हरला को कॉर्नर मध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत अजून एक सिंगल येईल. नक्कीच सचिनच्या नावावरती सुद्धा एक खूप मोठा विक्रम आहे. नक्कीच हंगाम क्रिकेटची गाजवलेत इनामपुरी संघाच्या बाजूने रंगत असेल अरविंद असेल. सहा चेंडूपती सहा फलंदाजांना बाद केलं होतं देवीच्या पाडाच्या मैदानावरती सचिन म्हात्रेनं. हा चेंडू मोठा फटका वॉट अ शॉट चेंडूची लेंथ खूप लवकर ओळखली चेंडूच्या लेंथ पर्यंत आले आणि हा मोठा फटका हुक शॉटच्या माध्यमातून चेंडू जातो डीप फाईन लेग मध्ये सी मार्श बाहेर षटकार. थँक्यू डीजी नक्कीच कौतुक करेल मनोजच्या बॅटमध्ये आतापर्यंत दोन चौकार एक षटकार दैस संघाच्या बाजूने आलाय म्हणजे संघर्ष सुरू ठेवला. मात्र या ठिकाणी टीट फॉर टॅट चा फलंदाजानं षटकार दाखवला त्यालाच गोलंदाजानं उत्तर दिलं आणि दांडी गोल केली आहे मनोज पाटीलची आणि हा 9वा झटका त्या ठिकाणी बसतोय गावदेवी दैस संघाला. अप्रतिम संगीत आमच्या डीजे मास्टरकडनं तुम्ही ऐकताय. सामना जेवढा एक्सेप्टेड होता की एक चांगला सामना एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल मध्ये तसं काही झालं नाही आहे. या क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. मध्ये जो संघर्ष द्यायला हवा होता दैसा संघाकडनं ती फाईट देता आली नाही आहे. हा चेंडू साहिलसाठी चेंडू जातो डीप मध्ये अरविंद पाटील चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत अजून एक सिंगल येते आहे. पैसे ऑलआउटचा मान आज मिळवतोय का गोलंदाजी चौऱ्यावरती. मात्र ओव्हर कम्प्लीट होती आहे आणि सामना जिंकतोय मैदानावरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल कोडका स्पोर्ट इनामपुरी संघ अंगद पाटीलनं दोन षटक फेकली फलंदाजांना बाद केलं तब्बल 8 विकेट. अजून एक इतिहास तुम्ही आजच्या दिवसामध्ये पाहताय या मैदानावरती. काल इतिहास रचली उस्मान पटेलनं आज मात्र मैदान गाजवलं या ठिकाणी अंगद पाटीलनं आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी नक्की जाईल अंगद पाटीलला नो डाऊट. 10 चेंडूवरती 38 धावेची दमदार फलंदाजी झाली त्याचबरोबर 8 विकेट 2 षटकांमध्ये कॅरी केल्या आणि तो खेळाडू ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आर्थिक सहकार्य आम्हाला मिळत आहे सन्माननीय केशवजी गायकर या व्यक्तिमत्वाकडनं जे पापडीच्या पाड्यावरून आलेत सातत्यानं आज आपलं ATM खुलं ठेवलं या मान्यवरांनी 2100 रुपयाचं योगदान या ठिकाणी आर्थिक सहकार्य आमच्या आयोजकांना त्या ठिकाणी मिळत आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं अंग त्याचबरोबर 1000 रुपये सुद्धा जमा करायचे आहेत तुम्ही दिले होते अरविंदसाठी आणि अरविंदनं सुद्धा यायचं आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच त्या अरविंद पाटीलला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल त्याचबरोबर 1000 रुपयाचे कॅश पाहिजे झालं केशव गायकर. त्यानंतर अजून एक मदन गोंडली बामली चेंडूच्या शुभ असते या ठिकाणी 1000 रुपये दिले जातील अंगदला. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ही एक अप्रतिम चमचमती आकर्षक ट्रॉफी जी खेळाडूंना लढण्यासाठी मैदानावरती मोटिवेट करत असते ती चमचमती ट्रॉफी देते ना तुम्ही पाहू शकाल. मग यानंतर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच प्रेक्षकांना एक मोठ्या सामन्याची अपेक्षा असेल. मग सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी या ऐकूयात सरवलीचा शिरवलीचा एक गोड आवाज रोशन पाटील.